हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबर्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आता आहे मन धागा धागा जोडते नव्या या मालिकेच्या सेटवर आणि आनंदीची वटपौर्णिमा आहे. बरं, आनंदी कोणासाठी वडाची पूजा करते आहे हे इथे आल्यावर मला कळलं आहे. खरं तर तिची इच्छा नाही आहे, पण सरप्राईजही इथे आल्यावर मिळालं की सार्थक इथे आलेला आहे. तर सार्थकसाठी ही पूजा आहे का? सार्थकसाठी खरं तर पूजा नाही आहे, पण ते देवाच्या मनात आहे की पुढची पूजा ही सार्थकसाठी असावी. त्यामुळे ते जुळून आल्यात गोष्टी, कारण आता इथे आमचे धागे जुळतानाही दिसतात. म्हणजे तो एक देवाने दिलेला संकेत आहे की बस झालं, आता तिथून बाहेर पड आणि कुठेतरी चांगला तुझा सांभाळ करणारा कोणीतरी तुझ्या आयुष्यात मी पाठवतो आहे. सो अशा पद्धतीने ते होणार आहे. मे बी नेक्स्ट इयर सार्थकसाठी पूजा करेल आनंदी. आणि प्रोमोज नंतर मला असं वाटतं पहिला तुमचा सीन असेल हा एकत्र, आणि बऱ्याच दिवसांनी तुम्ही भेटताय जसं की आम्ही बघितलं, पण असं वाटलं नाही की तुम्ही बऱ्याच दिवसांनी भेटताय. जी तुमची मस्ती सुरू आहे आणि जी ऑफ कॅमेरा तुमची केमिस्ट्री दिसते, बिचारा अभिषेकला तुम्ही टार्गेट करता यार. तुलाच कळलंय माहितीये का? हा चालू म्हणजे आता सुरू. हा आता सगळं सुरू होणार, अजिबात काही नाही. कोण कोणाला टार्गेट, तू म्हणजे काय म्हणून म्हणालीस की हा ह्याला टार्गेट करतात सगळे? काय इतकं ह्या एका वाक्याची तुझ्या मी क्लिप क्रॉप करून ना मी ग्रुपवर रोज टाकणार आहे. अगं, दिसताना पिक्चर वेगळं दिसतंय, पण रियालिटी काहीतरी वेगळीच आहे. तू कसं असं म्हणू शकतेस की त्याला टार्गेट करतात? त्याला कुणी टार्गेट करत नाही. तो ना असं काय म्हणतात ते, असं प्रिटेंड करतात ना की खोडी काढायची, पण लोकांना कळलं नाही पाहिजे की आपण काही केलंय. तो तसा आहे अगदीच. असं नाही ते म्हणजे बिना काम का नाम बदनाम है साहब, खाया पिया कुछ नहीं, ग्लास थोड़ा बारा. जेव्हा आपलं इंटरॅक्शन झालं होतं तेव्हा मला अभिषेक बोलला की रील्स माझ्या दॅट इज नॉट माय कप ऑफ टी. हां, पण आता सुरुवात झाली आहे कशी बशी, तर अजून मला असं वाटतं येणार आहेत हळूहळू. हो, सुरुवात कालच झाली आहे आणि डेफिनेटली येतील. म्हणजे मी खूप प्रयत्न करते, पण समोरची व्यक्ती कन्व्हिन्स होत नाही, त्याला आता मी काय करणार ना. म्हणजे बोलत आहेत तुला, डोंट चेंज द टॉपिक. सीनच्या सीनपेक्षा जास्त ना दिव्या हा विचार करते की ह्याला रील साठी कसं कन्व्हिन्स करायचं, कोणती रील. आता तू जे मगाशी म्हणलीस ते वाक्य पुन्हा की मी बिचारा माझं माझं करत असते की मला प्लॅनिंग अँड प्लॉटिंग करून एकदम चॅलेंजिंग सीन आपण करतोय की उन्हामध्ये आणि ते पण चक्कर येऊन पडायचं आहे. तर ती एक केमिस्ट्री आहे, तुम्ही धागे बिगे जोडताय आणि एक ऑफ कॅमेरा तुमची केमिस्ट्री तशीच आहे. काय सांगायला फ्रेंडशिपबद्दल, कशी आहे ही फ्रेंडशिप? फ्रेंडशिप आमची नाशिकमध्ये प्रोमोच्या पहिल्याच दिवशी झाली. बरं, तेव्हा एकमेकांना फार ओळखत नव्हती, त्यामुळे अगदी अजिबातच ओळखत. अजिबातच नाही, फक्त स्क्रीनवर बघितलं होतं. त्यामुळे असं होतं की काय माहिती, आता आपण काम तर करायचं आहे आपल्याला. आणि मग आम्ही त्या कारखान्यात, कापसे पैठणीच्या कारखान्यात आम्ही एकत्र शूट करायला सुरुवात केली. मग हळूहळू आमच्यात गप्पा रंगायला लागल्या आणि त्या गप्पा वाढत गेल्या इतक्या वाढल्या की जेव्हा पॅकअप झालं आमचा आणि आम्हाला नाशिकवरून पुन्हा मुंबईला यायचं होतं आणि आम्ही दोघेही एकाच गाडीत होतो, सो आम्ही साधारण 3-3:30 वाजेपर्यंत गप्पाच मारत होतो गाडीमध्ये. त्या दुसऱ्या दिवशी सकाळी काम होतं, माझा 7 कॉल टाईम होता. आणि त्यानंतर मग असं झालं की आता जाऊ देतात आपल्याला झोपायला. मी याला म्हटलं अभिषेक प्लीज तू जागा राहशील का, कारण ड्रायव्हर. ते पण एक कारण होतं की तिला ते जे ड्रायव्हर काका होते आमचे बिचारे, त्यांच्यावरती तिला फार विश्वास जनरेट होत नव्हता तिच्या मनामध्ये. अरे जनरेट होत नव्हतं, म्हणजे ते त्यांचं ड्रायव्हिंग कसं होतं. हा, सो त्यामुळे थोडी एक भीती होती. त्यानंतर मी त्याला म्हटलं प्लीज तू जागा राहणार आहे आणि मग मी झोपून गेले. पण तेव्हा त्या दिवशी पासून अजूनपर्यंत असं वाटलंच नाही की अरे आम्ही अजिबातच ओळखत नव्हतो. सो म्हणजे ऑन स्क्रीन तर आता सार्थक आणि आनंदी भेटतायत हळूहळू, म्हणजे अजून ओळख अशी त्यांची झाली नाहीये. हिट अँड मिस झालंय खूप वेळा, तर त्यांची अजून आत्ताशी ओळख होतीये, पण ऑफ कॅमेरा आमची खूप छान मैत्री ऑलरेडी झाली एकमेकांचा. आणि मला वाटतं जेव्हा एकमेकांची खेचायला सुरुवात होते ना ती खरी मैत्री असते, नाही तर मग ते लांबणं असं ते दॅट इज अ प्रोफेशनल रिलेशन. प्रोफेशनली अजिबातच आम्ही राहत नाही आहोत, कारण जर आम्ही तसे राहिलो तर कदाचित आनंदी आणि सार्थकचे सीन असे उठून दिसणार नाहीत, किंवा ती जी त्या दोघांमधली केमिस्ट्री आहे ती लोकांपर्यंत पोहोचणार नाही. आणि आमचं तेच टार्गेट आहे की आमचं कपल सगळ्यांना आवडलं पाहिजे. आणि इथे आल्यावरच कळलंय की अभिषेक दोन्ही साईडचं पेमेंट घेतोय, ते काय आहे दिव्या तुस्त? यस प्लीज. दोन्ही साईडचं पेमेंट कोणतं? दोन्ही साईड हार्ड वर्क केलेलं आहे. काहीही नाही,
तुम्ही आला आहात, एक मिनिट, तुम्ही आला आहात, मी कॅमेऱ्यात बघून सांगणार आहे, तुम्ही सगळे आला आहात ना, म्हणून फक्त आज त्यांनी हे एफर्ट्स घेतलेत, अदरवाईज ते बघतही नाहीत. नाही खूप, आपली हिरोईन कुठे बसली आहे, ती चांगली दिसावी एवढा एकच विचार माझ्या मनात असतो कायम. त्याच्यामुळे मी एक छोटा आरसा कायम माझ्या खिशात असतो. आज नेमकं आता याला खिसेच नसल्यामुळे एक छोटा आरसा कायम तिच्यासाठी माझ्या खिशात. किती म्हणजे हे मी आता माझ्याकडे नाहीच ग, मी काहीच बोलू शकत नाही कारण मला एवढं खोटं बोलता येतच नाही. आणि बरं मी काहीही सरांना परडे वगैरे देणार नाही आहे, ते हौशी कलाकार म्हणून आले होते, बट मी त्यांना थँक्यू म्हणते. थँक्यू थँक्यू नाही काय, थँक्यू नी भाजी पोळी मी तर खायला हॉटेलमध्ये. आणि अभिषेकनी काहीतरी एक डिश आणली तुझ्यासाठी आणि जी तू अजून खाली नाही आहेस. ते पण ती जी डिश होती ती डिश पण कधी आली आहे, कधी सांगितली होती हे पण सांगते. प्रोमोच्या दिवसापासून सर मला म्हणतात मला हे छान बनवता येतं, मी तुझ्यासाठी हे घेऊन येईन ना, मी तुझ्यासाठी ते घेऊन येईन ना, तुला आवडतं ना मी बनवून आणेन. पण आम्ही नाशिकमध्ये, तो स्वतः मूळचा नाशिकचा आहे, नाशिकमध्ये असतानासुद्धा तो म्हणाला होता की मी करेन सगळ्या गोष्टी. मी आमचा सेट मढला आहे, मी ठाण्यात राहतो आणि मला एका साईडला 2 तास प्रवास करावा लागतो, म्हणजे 2 तास 4 तास मी कधी करून आणणार, म्हणजे किती अपेक्षा आहेत माझ्याकडनं तिच्या, म्हणून मी करून आणत नव्हतो. आणि नाशिकला तर मी मग अशी म्हटलं जसं की आमची आउटडोर होतं सगळं, सकाळी 7 शिफ्ट ते बिचारे सगळे हॉटेलमध्ये राहत होते, मी घरी राहत होतो आणि त्यांना सकाळी लवकर उठावं लागायचं म्हणून ते पटकन जायचे, म्हणून मग कोणाला कोणाच्या तब्येती खराब होऊ नयेत, घसे खराब होऊ नयेत म्हणून आईस्क्रीम वगैरे मी काय आणलं नाही, तर मी आणलं असतं मला काय. ओके, आता अभिषेक असं आलं की आता मी एकटा सापडलं तर सगळं माझं जे काय ते कन्फेन्स करून टाकतो. काय तिच्या समोर सांगताना जरा थोडं सांभाळून बोलावं लागतं, तर ती नसल्यामुळे मी काही सांगू शकतो. पण आजच्या सीनची जी वटपौर्णिमाचा सीन आहे त्याचं स्टार ऑफ द शो ते खाली आहे, तर त्याचं एक वेगळंच ट्विस्ट आहे बाबा, ही महत्वाची आहे, ही तुम्हाला एपिसोडमध्ये सुद्धा दिसेल. अरे याला टचअप करा रे तुला. बरं, ही जी आहे ती स्टार ऑफ द शो आणि एपिसोडमध्ये दिसणार आहे, दिसल्यावर कमेंट करा की दिसली बा. बॉटल ओळखणाऱ्याला पैसे. म्हणजे तुम्ही बघताच आहात सीन खूप छान आहे की ती वटपौर्णिमा तिचा उपवास वगैरे तिने केला आहे, तिला नाही करायचं आहे ते सगळं कारण तिचा आणि त्याचा जे काही रिलेशन आहे तो ज्या पद्धतीने तिच्याशी वागतो आहे, आणि तरीसुद्धा जे तिच्या आईचं एकंदरीत स्टँड आहे की तुझी इच्छा नसेल पण बाहेर नको कळायला लोकांना, समाजात राहायचं आहे त्यांच्या ह्याच्यासाठी म्हणून दाखवायला तरी कर वगैरे, त्यामुळे ती आली आहे तिथपर्यंत आणि त्या सगळ्या विचारांमुळे तिला चक्कर येते, भोवळ येते. आणि नेमका माझी पण आई आणि बहीण वगैरे असे सगळे आलेले आहेत, त्यांच्यासोबत आम्ही आलो आहे, ते त्याचा पण एक कॉन्ट्रास्ट तुम्ही बघा की त्याचं कॅरेक्टर कसं आहे. आणि सार्थकचं कॅरेक्टर आहे, तो त्या दिवशी घरी म्हणतो की तुम्ही एवढा उपवास वगैरे करता आहात बायका घरातल्या, तर पुरुषांनी पण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मग तो घरातली कामं त्या दिवशी तो आणि आदर्श मिळून करतायत, जी मला आवडली ती गोष्ट. आणि मग त्यांना सोडायला वगैरे, म्हणजे जसे ड्रायव्हर वगैरे आहेत पण मग आम्ही त्यांना घ्यायला सोडायला आलो वगैरे मस्त, हां जरा फील घेऊन एकदम. आणि मग तो काय नियतीचा खेळ म्हणा किंवा काय, की सार्थकच्या हातून पाणी पिऊन तिचा उपवास सुटतो त्या दिवशीचा, असा एक छान सीन आहे. मला असं वाटतं ह्या वटपौर्णिमेपासूनच सगळ्या मला छान छान सीन्स पाहायला मिळणार आहेत, आम्ही होपफुल आहोत त्यासाठी प्रेक्षकही. तर या भागासाठी काय अपील करशील, आवर्जून पाहण्यासाठी काय एक सांगशील? सार्थक आणि आनंदी पहिल्यांदाच भेटतायत एका अर्थाने, आणि वटपौर्णिमेच्या दिवशी भेटतायत, आणि एक खूप छान केमिस्ट्रीची सुरुवात त्यांच्यामध्ये होणार आहे, खूप छान घटना इथे होणार आहे. तर मला जास्त सांगता येणार नाही, पण हा भाग तुम्ही नक्की बघा, खूप छान सुंदर शूट होतो आहे, खूप छान दिसणार आहे. आणि त्यांच्या एकत्र येण्याची किंवा त्यांनी भेटण्याची ती सुरुवात आहे, त्यामुळे फार महत्त्वाचा एपिसोड आहे, आवर्जून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू सो मच अभिषेक, आणि डोंट वरी मी तुझ्या साईडने आहे, कितीही कोणी काही बोल. खरं मी म्हणलं ना की तुझ्या त्या वाक्याची मी क्लिप काढून तुला कट कर, प्लीज प्लीज दे, मी रोज तिला पाठवेन. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू.